नवीन कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी माहिती कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे. कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात भारतीय संसदेने केलेल्या नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना भांडवलकर यांनी भारतीय न्यायसंहिता असे बदल झालेल्या कायद्याचे नाव असून बालगुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळाली आहे तर महिलांविरोधात असणाऱ्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद केली आहे. मोकासारख्या कायद्यात आणखी एका कलमाचा समावेश केला आहे. महिलांसाठी असणाऱ्या कायद्यातही बदल केला आहे. नवीन कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे असंही स्पष्ट करत बदल केलेल्या 3 कायद्यासंबंधी त्यांनी माहिती दिली. 1 जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कायदे पोहोचवणे हा या बैठकीचा उद्देश होता. चांगल्या प्रकारे कायद्याची अंमलबजावणी होईल, शिक्षा लागण्याच्या दृष्टीने हे कायदे उपयुक्त ठरतील असंही ते म्हणाले. यावेळी व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर, संघर्ष समितीचे सनी धोत्रे, युवा मोर्चाचे प्रकाश पाटील, शिवसेनेचे महादेव मगदुम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कुपवाड इथे हजर झाल्यानंतर ही पहिलीच बैठक त्यांनी बोलावली होती. यावेळी सावळीगावच्या वतीने कुबेर गणित तसेच शिवसेना, प्रमोद चौगुले, संघर्ष समिती, काँग्रेस व्यापारी संघटना यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष चिंचकर, अमित कदम, राजेश सन्नोळी, विष्णू लवटे, संतोष माने, समीर मुजावर, अभिजित कोल्हापुरे, अमर दिरवळ, बिरू आस्की, निलेश चौगुले, दस्तगीर नदाफ, संतोष सरगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदे चालू झाले त्यामध्ये काय बदल झाले किंवा काय झाले कशासाठी राहील, कारण की हे जे जुने काळापासून होते म्हणजे जे आपल्या वडिलांच्या किंवा त्यांच्या ह्याच्या पूर्वीपासून जे कायदे चालू होते त्याच्यात बदल होणे गरजेचं होतं. कारण की गुन्हे करणं आणि लोकांच्या काही समस्या आहेत तर त्या सगळं बदलणं ह्या दृष्टीनं सगळं कायद्यामध्ये बदल होणं आवश्यकता वाटत होती. काही गुन्हे असे होते की वारंवार होत होते महिलांच्या विरुद्ध ते विरुद्ध तर त्यामध्ये शिक्षा वाढवणं आवश्यक होते. मध्ये निर्भया प्रकरण झालं त्यानंतरसुद्धा शिक्षा वाढवली त्यामध्ये, पण हे कायद्यामध्येसुद्धा गाढवा वाढवली पाहिजे. ते काही देशाविरुद्ध किंवा देशाबाहेरून काही काय आपल्या इथं कारवाई केल्या जायच्या तर त्या सर्व अंतर्गत करणं गरजेचं होतं त्यामुळं केलं. आणि जुने नवीन कायदे काय केलं की ह्यामध्ये एक शिक्षा एक वाढवली की भारतीय म्हणजे आधी काय होतं इंडियन पिनल कोड होतं नाव IPC, आता काय केलं आहे भारतीय न्यायसंहिता जे न्याय देण्याचं काम केलं जाणार आहे तर शिक्षा देण्याचं जे होतं जो धोरण किंवा त्या कायद्याचंच नाव होतं तसं तर ते एक बदल केलेलं आहे. तर आता ह्यामध्ये न्याय म्हणजे काय केलं जातं की विक्टीमला म्हणजे समाजातला जो घटक आहे आपला तर त्याला शिक्षा देऊनच हे करण्यापेक्षा त्याला सुधारणा करून काय फरक होऊन पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणता येतं का, त्याला शिक्षा देऊन पुन्हा जेल किंवा त्याला पुन्हा त्याच्यावरती खर्च करणं शासनाचा हे सगळ्या गोष्टी करून जे काही छोटे गोष्टी आहेत किंवा पेटी ओपेन्सेस आहेत की ज्या ज्याला शिक्षा कमी आहेत किंवा त्याच्यावरती समाजात जेवढा काय आघात होत नाही तर त्याला सुधारण्याची संधी द्यावी म्हणून एक सामाजिक सेवा कम्युनिटी सर्व्हिस म्हणून हा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आपल्या ह्याच्यामध्ये घातला की जो अन्य देशामध्ये होता म्हणजे USA अदर कॅनडा वगैरे असे जे काही सुधारलेले देश आहेत तर त्यामध्ये त्याच्यात काय करायचं जातं की सामाजिक सेवा म्हणजे काय बालातला अनाथाश्रम आहे किंवा बालवृद्धाश्रम आहे ह्यामध्ये त्यांना सेवा करण्याचं किंवा त्याची शिक्षा दिली जाते किंवा कुठं सफाई करण्याचं असं त्यांच्या ऑफेन्सनुसार त्यांना हे शिक्षा दिल्या जात होत्या. त्याचप्रमाणे महिलांच्या विरुद्ध जे काय कायदे होते तर त्याला प्रायोरिटी दिली, त्यामध्ये शिक्षा वाढवलेली आहे. पुन्हा जे आपण आता 0 FIR म्हणून कन्सेप्ट होता की आपल्याला तुम्हाला जो फिर्यादी आहे तो कुठेही राहत असला तर त्याला कुठं फिर्याद द्यायची किंवा काय होतं तर आधी होतं की बाबा हद्द होती वगैरे होतं तर आता नाही, तो तुम्ही कुठेही ऑफेन्स रजिस्टर करू शकता. हा एक मुद्दा मानवतावादी इश्यू केला की जास्तीत जास्त पोलीस आणि नागरिक ह्यांच्यामध्ये संतुलन केलं जातं. आता हे झालं IPCC बोललो तसेच म्हणजे त्यामध्ये आता दहशतवादी आतंकवादी त्यांच्यासाठी हे केलं, मॉब लिचिंगसारखे प्रकार होत होते त्याच्यासाठी सेक्शन ॲड केले, मोकासारखा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा ऑर्गनाईज क्राईमसाठी होतात तर ते सुद्धा त्या ह्यामध्ये सेक्शन ॲड केलं. महिलांचे म्हणजे नवीन कन्सेप्ट असं होतं की आमिष दाखवून बलात्कार वगैरे होतं तर त्यासाठी सुद्धा वेगळं सेक्शन घातलं. पुन्हा जेंडर इक्वॅलिटी म्हणजे तृतीयपंथी वगैरे होते तर त्यांच्यासाठी सुद्धा हे केलं. पहिलं फक्त महिलांनीच महिलांचा विनयभंग होत होता असं काही प्रकार नाही आहे, म्हणजे महिलाचा विनयभंग पुरुषाकडूनच होत होता असं होतं तर आता महिलासुद्धा महिलांचा विनयभंग होऊ शकते, तिच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. जे एखादं तिला कपडे उतरवणे किंवा निवड करणे हे सुद्धा महिला करू शकते, तीमुळे सुद्धा तिच्यामध्ये मनात जे होऊ शकते हे सुद्धा कायदे त्यामध्ये वाढ केलेले म्हणजे बदल केलेला आहे. काही सेक्शन जुने आउटडेटेड होते ते बदल केले, नवीन सेक्शन केलेले, शिक्षा वाढवलेली आहे काही ज्या आवश्यकता होती असे IPCC केले. आणि CRPC काय म्हणत होता तर क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणत होतो तर त्याचं काय केलं भारतीय न्याय संहिता म्हणून BNS